आज अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी प्रमाणे जयंती हे माननीय मुख्यमंत्री स्वतः एका कार्यक्रमामध्ये गेले की तिथी प्रमाणे जयंती ही साजरी करताय. शिवसेनेचे काही आमदार, भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व आमदार आम्ही जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केलं, वंदन केलं, अभिवादन केलं. पण अध्यक्ष महाराज आपण जयंतीच्या दिवशी जे जे महामानव आहेत त्यांच्या तस्वीरी अध्यक्ष महाराज लिफ्टच्या समोर ठेवतो आणि प्रत्येक सदस्य आमदार हे तिथं अध्यक्ष महाराज पुष्प अर्पण करतात. आता सरकारची भूमिका काय, म्हणजे एकीकडे राज्याचे वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री महोदय हे तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताय, ज्या सरकारचे ते प्रमुख आहे. आणि दुसरीकडे मी सरकारी अधिकाऱ्याकडून माहिती घेतोय, ते म्हणजे आम्हाला तिथी मान्य नाही. अशी हे द्विधा मनस्थिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताय, ते स्वतः कार्यक्रमाला गेले आणि राज्याचे अधिकारी म्हणतात की आम्ही 19 फरवरी 1630 जन्म जागा आणि म्हणून आम्ही 19 फरवरी साजरी करू. तर माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ही काही परिस्थिती चांगली नाही. काँग्रेसच्या एका नेत्याने सुद्धा तिथी प्रमाणे आज साजरी करावी असं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज फोटो जाऊनही आपण नमन केलं, वंदन केलं, अभिवादन केलं तर बिघडत नाही, पण ठीक आहे. पण तिथीप्रमाणे जर मुख्यमंत्री साजरी करताय, आज भाजपच्या आमदारांनी साजरी केली, शिवसेनेच्या आमदारांनी साजरी केली, तर सरकार म्हणून सामान्य प्रशासन विभाग म्हणून समाजवादी पार्टीने केली, मग शासन म्हणून हे उत्तर अपेक्षित नाही की आम्ही 19 फरवरी साजरी करू. एक दिवस अजून मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने साजरी केली आपण करायला आदेश द्यावे आणि तिथं ताबडतोब आज एक तस्वीर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची गाऊन आपण आदेशाप्रमाणे पुष्पार्पण